सर्व मालकांनी मला आज एका माणसाची उल्लेख करायची आहे, मिस्टर संजय पांडे साहेब जे प्रमुख वकील आहे आणि काही त्यांचे जे लोक होते त्यांचा जे किरायेदार होते त्या किरायेदारांनी मला सांगितलं की वकील साहेबांनी असे सांगितले की तुम्ही एकही रुपये म्हणजे ज्या वेळा लॉकडाऊनमुळे तुमचे दुकान बंद होते ते लॉकडाऊन पिरियडचा मला भाडा देणं गरजेचं नाही असे किरायेदारांनी सांगितलं, कितपत बरोबरच असेल कारण पंडे साहेबांना मी ओळखतो आणि त्यांचा मोठेपणाची जी जबाबदारी बरेच लोकांनी सुद्धा घेणे गरजेचं आहे आणि कित्येक वर्षापासून तुमचे भाडा त्या ठिकाणी देत तुम्हाला ते पोचलेलं आहे आणि तुमच्या मोठे केलेलं आहेत, असे जे असे अडचणीमध्ये असलेला कोणी व्यापारी बंधू लॉकडाऊनमुळे ते परेशान जर झाले असतील, त्याच्या लॉकडाऊनमुळे व्यवसाय ते करू शकलं नाही, या सर्व लोकांना एक मोठे मन आणि मोठे मना ठेवून की ह्या लोकांना कुठल्याही स्वरूपात भाडे घेऊ नका. ऑलरेडी शासनाने एक महिन्याचा भाडे न घेण्याचा असे विनंती केलेली आहेत, परंतु आम्ही विचार करता एक मानवता आहे आणि आयुष्यभर तुमचे ऋणी असणारा माणूस आहे. आज माणसा ह्या कोरोनामुळे माणसांनी माणसाच्या दूर न करता जरी फिजिकल डिस्टन्सिंग ह्या पालन करणे कोरोनामध्ये गरजेचं असतील, परंतु सोशल डिस्टन्सिंग होऊ देऊ नका, मन वेगळं होऊ नका आणि उलटा मनाची जवळकी पाहिजे आणि हेल्पिंग नेचर पाहिजे. त्यामुळे मी ह्या सर्व घरमालक आहे किंवा ज्या दुकान मालक आहे किंवा कोणी असे आहे की या लॉकडाऊन पिरियडमुळे त्यांचे जे काही भाडा जे व्यवसाय चालू होऊ शकला नाही त्या सर्व लोकांची भाडा कृपा करून म्हणजे काही लोकांनी तर पुढे द्यावा ज्या वेळेला चांगलं होईल त्यावेळेला द्यावा, तो एक भूमिका खूप चांगली आहे, परंतु आजच द्यावा हे अत्यंत वाईट भूमिका आहे. लोक तुम्हाला एक शत्रू म्हणून एक वाईट माणूस म्हणून ना बघता तुम्हाला ते माफ करणे हा फार चांगला उपाय आहे. कदाचित दुसरे उपाय ज्या वेळेला त्याच्याकडे असतील त्यावेळेला देण्यात यावा किंवा टप्प्याटप्प्याने देण्यात यावा असे भूमिका ठेवा, कारण ऑलरेडी व्यापारी बंधू अडचणीत आहे, बरेच मजुरांची हाल होत आहे, त्यामुळे विशेष करून व्यापारी बांधवांनी यामध्ये संयमाची भूमिका घ्यावा आणि एक मोठा मन दाखवावा, मोठा राजा व्हावा तुम्ही, त्याचा शत्रू ना व्हावा अशी माझी विनंती असेल. तुळजापूर हायवेवरून बरेचसे लेबर्स आणि चालत